साहेब म्हणतात की मी गुगळी टाकली. अरे बाई, गुगळी टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? हे अजित दादा, त्यांनी सांगितलं मला प्रांताध्यक्ष व्हायचं. आमच्या सुप्रियाताई म्हणतात, अहो तुम्हाला सांगितलं होतं का? म्हटलं आम्हाला कोण सांगतो, ना काका सांगत ना पुतण्या सांगत. ना हारेंगे हौसला उम्र भर, ये हमने किसी से नहीं हमी से वादा किया है. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे. साहेब, त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या. 2019 ला दादा म्हणतात की पहाटे नाही सकाळी सकाळी. अरे पण तो शपथविधी का झाला? त्याचे बडवे कोण होत? ते फडणवीस सांगतात असं असं झालं. साहेब म्हणतात की मी गुगळी टाकली. अरे बाई, गुगळी टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? त्या गुगळीमध्ये आपल्याच गाडी आऊट झालं ना भाऊ. आम्हालाही माहिती नाही का. ते दादा सांगतील, त्यांची इच्छा असेल तर का. कारण हा प्रश्न अख्ख्या हिंदुस्थानला पडलेला आहे राव. का पण विचारलं जात? त्याच्यानंतर अनेक वेळा झालं. 2017 साली मी जेलमध्ये होतो, त्यावेळेला सुद्धा काहीतरी प्रयत्न झाला. ह्या सगळ्या मंडळींना माहिती आहे, मला नाही माहिती. या सत्रांना सगळ्यांना माहिती आहे. 2019 निवडणुकीच्या अगोदर आणि नंतर सुद्धा काय बोलणी झाली? का अजित दादा सकाळीच उठले आणि गेले तिकडं? काय असंच काय कारण आहे? सांगितलं गेलं पाहिजे जनतेला माहीत पडेल की काय झालं, कोणाशी चर्चा झाली, कशामुळे हा निर्णय घेण्यात आला. आणि मला हे कळत नाही की वारंवार आपण दिल्लीमध्ये चर्चा करायची. काही दिवस झाले का ताबडतोब जे आहे त्यातून माघार घ्यायची आणि अनेक नेत्यांना तोंडघशी आपण टाकतो आहोत, पाडतो आहोत, याचं सुद्धा आपल्याला लक्षात कसं येत नाही. साहेबांनी राजीनामा दिला आम्हाला माहीतच नाही. ए अजित दादा, त्यांनी सांगितलं मला प्रांताध्यक्ष व्हायचं. आमच्या सुप्रियाताई म्हणतात, अहो तुम्हाला सांगितलं होतं का? म्हटलं आम्हाला कोण सांगतो, ना काका सांगत ना पुतण्या सांगत. अगोदर जाहीर करतात आणि मग सांगतात. आम्ही काय, पण हे का झालं याच्या ज्या गोष्टी ज्या आहेत कळल्या पाहिजे. काही लोक म्हणतात, मग तुम्ही ओबीसीचं काम करत होतं का? अजिबात. समता परिषदेचं काम, ओबीसीचं काम छगन भुजबळ महाराष्ट्रात आणि देशामध्ये करीत राहणार आणि ओबीसीच्या प्रश्नावर लढत राहणार. आमच्यावर टीका होते. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालणार की नाही? अरे महात्मा फुलांनी सुद्धा सांगितलं होतं, सत्तेविना झाल्या सर्व कळा अवकळा, सत्तेत जा आणि सेवा करा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपण सत्तेत गेलो जायचं आणि तिथून जे आहे लोकांची सेवा करा. आम्हाला विचारतात, तुम्ही भाजपबरोबर कसे गेले? अरे भाजपबरोबर गेलो, शिवसेनेबरोबर गेलो, तसे भाजपबरोबर गेलो. ते नवीन काय आहे राव? नितीश कुमार पण भाजपमध्ये गेले परत बाहेर आले. जयललिता भाजपमध्ये गेल्या परत बाहेर आले. नवीन पटनाईक तसंच. महेबूबा मुफ्ती आणि मग ममता बॅनर्जी त्या गेल्या, त्या आल्या. जॉर्ज फर्नांडिस ते सुद्धा गेले बीजेपीमध्ये काम केलं. आणि माझं म्हणणं असं आहे, आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. नागालँडमध्ये तिथल्या एका स्थानिक पक्षाचा मुख्यमंत्री झाला
त्याच्या नेतृत्वाखाली भाजप मंत्रिमंडळात गेला आणि आपले 7 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांना सुद्धा पक्षानं सांगितलं तुम्ही त्यांच्या बरोबर भाजपच्या बरोबर त्या सरकारमध्ये सामील व्हा। मग आता आम्ही सामील झालो तर काय फरक, ते सामील झाले। 10 तारखेला मला असं वाटतं त्यांचा सगळ्यांचा सत्कार झाला, ते जे मंत्री झाले आणि भाजप बरोबर त्या मंत्रिमंडळात गेले। मग आम्हाला पण सांगायचं, साहेब आमचा सुद्धा सत्कार करा ना, कशाला तिरस्कार करा, आम्ही काय चूक केली ते करता, त्याला आपण होकार देतो। मला एकच सांगायचं की आपली आयडियोलॉजी जी आहे ती कायम राहिली पाहिजे। धडसोड वृत्तीनं ज्या राजकारणामध्ये चालणार नाही। आम्ही तर निघालो आहोत, न पूछो मेरी मंजिल कहां है, अभी तो सफर का इरादा किया है। ना हारेंगे, ना हारेंगे हौसला उम्र भर, ये हमने किसी से नहीं हम ही से वादा किया है। हम हारेंगे नहीं, लड़ेंगे। तुरुंगात बाहेर आल्यानंतर अनेकांनी आमिष दाखवली, आम्ही नाही गेलो, साहेबांबरोबर राहिलो, एकनिष्ठ राहिलो, काम केलं। पण मग आता का, बराच वेळ झाल्यामुळे अनेकांना बोलायचं। साहेबांना वाईट वाटलं, स्वाभाविक आहे। दिलीप वळसे पाटलांपासून ते सगळी मंडळी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं असं सुद्धा स्वाभाविक आहे। पण हे का झालं, लोक म्हणतात त्यांचा फोटो का लावला, अरे साहेब आमचे विठ्ठल आहे, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे। साहेब त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला आहे असं माझं साहेबांना विनंती आहे। म्हणून आम्ही लाव, आमचे विठ्ठल आहे साहेब, त्याने आशीर्वाद द्यावा। पण ते बाकीचे 2-4, मला एक सांगा ना हो, ही सगळी मंडळी वेळी आहेत का? तो ते गरजे, तुम्हाला माहिती आहे किती काम करत, तहसीलदार 10 वर्ष 1 पैसा नाही काम करत होते, ते बोरगे काम एक काम करत होते। का आले इकडे, का आले, त्यांना का आमदार आहेत का नामदार आहेत का काय का? तिथे चाललेला कारभार, जे लोक तिथे काम करतात, ज्यांनी हे ज्यांच्यामुळे सगळं घडलं ते लोक सगळे जबाबदार आहे। पक्षाच्या कार्यकर्त्यांना नीट वागवायचं नाही, हडतूड करायचं। साहेबांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे। आजही माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे, सगळ्यांच्या मनात।